लास्ट लेक्चरला आपण फोर्थ नंबरचा चॅप्टर पाहिला. आपण आता न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहे. आपण त्या अगोदर इनहेरिटन्स इंटरफेस पाहिलं. फिफ्थ नंबर चॅप्टर आहे एक्सेप्शन हँडलिंग, म्हणून तो चॅप्टर पाहणार आहे. नॉर्मल वे तुम्ही सीपीपी मध्ये एक्सेप्शन शिकलेले. एक्सेप्शनचे ग्राफ डेफिनेशन काय, जे अबनॉर्मल कंडिशन ऑकर होती आहे रन टाइमला ती रिमूव्ह करण्यासाठी एक्सेप्शन असते. मग आता एक्सेप्शन हँडलिंग काय आहे काय नाही ते इन डिटेल्स पाहू. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. हा, एक्सेप्शन हँडलिंग काय, आता जावा मध्ये किंवा अदर कोणत्याही लँग्वेज मध्ये एक्सेप्शन हँडलिंग इन जावा काय, की एक पॉवरफुल मेकॅनिझम आहे, पॉवरफुल फीचर आहे टू हँडल द रन टाइम एरर्स. त्यांनी काय होतात, रन टाइमच्या एरर्स हँडल करता येतात. आणि त्या आणखी काय करतात, तर रन टाइमला एरर हँडल करून आपण प्रोग्रॅमचा जो फ्लो आहे तो नॉर्मल फ्लो ठेवू शकतो ॲप्लिकेशनचा किंवा प्रोजेक्टचा. मग काय, एक्सेप्शन हँडलिंग इन जावा वन ऑफ पॉवरफुल मेकॅनिझम टू हँडल द रन टाइम एरर्स दॅट नॉर्मल फ्लो ऑफ ॲप्लिकेशन कॅन बी मेंटेन. मग एक्सेप्शनचे दोन टाईप केलेत परत, ही ॲबनॉर्मल कंडिशन कधी कधी ऑकर होऊ शकते त्यात दोन टाईप केले, चेक एक्सेप्शन आणि अनचेक एक्सेप्शन. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, कंपाईल टाईम एक्सेप्शन आणि रन टाईम एक्सेप्शन. आता कंपाईल टाईम एक्सेप्शन जे ऑकर होतात ते त्यांना आपण म्हणतोय चेक, दोन कॅटेगरीमध्ये चेक अनचेक. आता एक डिक्शनरी मिनिंग किंवा एक डेफिनेशन पण एक्सेप्शनची काय, जी काय ॲबनॉर्मल कंडिशन असते ती आपल्याला रिमूव्ह करून आपल्या प्रोग्रामच्या आउटपुट पर्यंत जायचं असं, त्यासाठी एक्सेप्शन वापरलं जातं. पहा एक्सेप्शन काय, एक एक्सेप्शनल इव्हेंट आहे, हा प्रॉब्लेम आहे, हा अरेजेस कधी होतं, एक्झिक्युशन करत असताना प्रोग्रामचा. तुम्ही प्रोग्राम लिहिलाय, जेव्हा कंपाईल करताय काहीतरी एक्झिक्युशन चालू झालंय तेव्हा येतो, किंवा प्रोग्राम कंपाईल सक्सेसफुली झालाय किंवा रन टाइमला पण ऑकर होऊ शकतो. मग आता काय केलं जातंय, कधी होऊ शकतोय, तुम्ही कंपाईल केला एकदम प्रोग्रामचं लॉजिक करेक्ट आहे आणि रन टाइमला तुम्ही रॉंग इनपुट देत असतात, तर 1/0 असं व्हिजिबल आहे का मॅथ मध्ये? नाही, 0 ने आपण कधी डिवाइड करू शकत नाही. मग तुम्ही कंपाईल टाइमला नाही एक्सेप्शन नाही पण रन टाइमला रॉंग इनपुट दिलं त्यावेळी ऑकर झालं, किंवा कंपाईल टाइमला तुम्ही प्रोग्राम मधले लॉजिक वेगळ्या वेळी लिहिलेलं असेल तेव्हा पण ऑकर होऊ शकते असे वेळी. मग कधी युजर याचा एंटर इनव्हॅलिड डेटा, चुकीचा डेटा एंटर केला तर, किंवा फाईल नीड्स टू बी ओपन कॅनॉट बी फाउंड. तुम्ही एखादी फाईल प्रोग्राम मध्ये एखादी फाईल घेतात किंवा एखादा प्रोग्रामचा रेफरन्स देतात आणि ती फाईलच त्याला फाउंड नसून होत तेव्हा ऑकर होऊ शकते. किंवा नेटवर्क कनेक्शन हॅज लॉस इन द मिडल कम्युनिकेशन JVM has run out the memory. तुम्ही नेटवर्क कनेक्शन, आता आपण नेटवर्किंग जो चॅप्टर सेकंड सेमिस्टरला, त्यामध्ये दोन बेसिक कनेक्ट करून दोघांमध्ये कम्युनिकेट करतोय, त्यावेळेस तुमचं मध्येच एका बेसिकचं नेटवर्क कनेक्शन लॉस वगैरे झालं तेव्हाही एक्सेप्शन ऑकर होऊ शकतंय. मग एक्सेप्शन काय, एक कॉजेस आहे बाय युजर एरर. मग कधी कधी ऑदर्स बाय युजर्स एरर्स, युजर कडून चुकीचं इनपुट, इनव्हॅलिड डेटा, ती फाईल न फाइंड होणे, हे युजर्स एरर मुळे एक्सेप्शन ऑकर होत. मग ऑदर प्रोग्रामर एरर, ऑदर बाय फिजिकल रिसोर्स हॅव फेल इन सम मायनर. मग आता चेक एक्सेप्शन कधी येत आहे पहा. चेक एक्सेप्शन इज अ एक्सेप्शन दॅट ऑकर ऍट कंपाईल टाइम. जे कंपाईल टाइम करत असतानाच एक्सेप्शन थ्रो होतं त्याला चेक एक्सेप्शन म्हणायचं. There are also called as compile time exception. Exception cannot be simply ignored at the time of compilation. The programmer should take care to handle these exceptions. Compile time आलेले exception programmer ignore नाही करू शकत आहे. मग फॉर एक्झाम्पल, आता आताच वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखादी काही ठिकाणी फाईलचे इनपुट देत आणि ती फाईलच फाउंड होत नाही. तसं फॉर एक्झाम्पल येत पहा, तुम्ही एखादी यूज करताय फाईल रीडर नावाचा क्लास इन प्रोग्राम, रीड द डेटा फ्रॉम फाईल. इफ फाईल स्पेसिफाइड इन द कन्स्ट्रक्टर डज नॉट एक्झिस्ट, तुम्ही जी फाईल रीडर पाठवताय फाईल ती फाईलच फाउंड नसून होत, तर नॉर्मली कोणतं एक्सेप्शन थ्रो होतं पहा. मग असे एक्सेप्शन काय केलेले आहे,
स्टँडर्ड एक्सेप्शन लिहिले जाते. एक्सेप्शन लिहिण्याचा वे पहा, एक्सेप्शनचा प्रत्येक वर्ड कॅपिटल घ्यायचा. आता इथं एक्सेप्शन थ्रू झाले, फाइंड नॉट फाउंड एक्सेप्शन पहा, एफ कॅपिटल नंतर येणारा एम कॅपिटल, एफ कॅपिटल आणि एक्सेप्शन ई चा ई कॅपिटल, म्हणजे न्यूज वर्ड अटॅच होतो त्याला. त्याला जेव्हा आपण युजर डिफाइन एक्सेप्शन शिकणार आहे तेव्हा परत क्लिअर होईल, पण एवढं लक्षात ठेवा एक्सेप्शनचा प्रत्येक वर्ड काय असतो कॅपिटल मध्ये. इथं कोणतं आलंय, फाइंड नॉट फाउंड एक्सेप्शन पहा. मग कोणत्या विने आलंय. आता आणखी एक सांगायचंय, जेव्हा तुम्ही एक्सेप्शनचे प्रोग्राम करणार तेव्हा कंपल्सरी प्रोग्राम मध्ये जावा डॉट आयओ नावाचं पॅकेज इनपुट करावं लागतं, कारण की एक्सेप्शनचे जे क्लासेस आहे आयओ मध्ये इनपुट आउटपुटचे. कोणतं करणार, जावा डॉट आयओ डॉट स्टार हे पॅकेज इनपुट करणार प्रोग्राम मध्ये. आता इथं काय केलंय, पब्लिक स्टॅटिक मेन मेथड लिहिलीये, फाईल घेतली एक, फाईल न्यू फाईल रेफरन्स दिला, सपोज ई ड्राईव्ह वरती फाईल डॉट टी एक्स टी नावाची फाईल आहे आणि फाईल रीडर ने रीड करतोय, पण ह्या ड्राईव्ह वरती फाईलच फाउंड नाही झाली तर कोणता एक्सेप्शन थ्रो करा, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. मग हे पहा, ह्या वेळी लिहिलाय प्रोग्राम, काय एरर येते, ट्राय टू कंपाईल केला प्रोग्राम, आपण कंपाईल केला, कंपाईल टाइमच काय आले पहा, एरर का आली, अनरिपोर्टेड काय, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. हे सिस्टीमचं स्टँडर्ड एक्सेप्शन आहे. इथं कंपाईल टाइमलाच ती फाईलच फाउंड आउट नाही झाली प्लस एरर आली, ही रिकवर करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आता दुसरं चेक एक्सेप्शन ह्या वेळी असतं, जे कंपाईल टाइमलाच रेकॉग्नाइज होत आहे. आता अनचेक एक्सेप्शन पहा, अनचेक एक्सेप्शन इज अ एक्सेप्शन दॅट ऑकर ऍट टाइम ऑफ एक्झिक्युशन. जेव्हा तुम्ही रन टाइमला एक्झिक्युट करता तेव्हा एक्सेप्शन ऑकर होतं. मग यालाच ऑल्सो कॉल्ड काय म्हणू शकतो आपण, रन टाइम एक्सेप्शन. दीज इन्क्लूड द प्रोग्रामिंग बग्स, प्रोग्रामिंग बग्स आल्या सच एज, मग कशा बग्स येऊ शकतात, लॉजिक एरर असू शकतं एखाद्याचं, किंवा इम्प्रॉपर युज ऑफ एपीआय, रन टाइम एक्सेप्शन इग्नोर ऍट द टाइम ऑफ कंपायलेशन. जे रन टाइमला ऑकर होणार आहे ते कंपाईल टाइमला तुम्हाला दिसणार नाही, प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल होईल, पण तुम्ही जेव्हा प्रोग्राम रन करता तेव्हा आपला आउटपुट जनरेट होण्याच्या ऐवजी तिथं जे काही एक्सेप्शन थ्रू होईल ते एक्सेप्शन प्रिंट होईल. मग आता सर पहा तुम्ही, आता एक्झाम्पल, तुम्ही प्रोग्राम लिहिलाय, एक ऍरे घेतलाय, त्याच्यामध्ये काय घेतलाय, फाईव्ह एलिमेंट्स दिले, तुम्ही कंपाईल केला, लॉजिक पण बरोबर आहे, पाच एलिमेंट घेतलेत, कंपाईल केला, कंपाईल सक्सेसफुली झालेला आहे. रन करायला गेले आपल्या कॅरेमध्ये पाचच एलिमेंट आहे, तुम्ही सहा सात आठ नंबरचा एलिमेंट ऍक्सेस करताय, भेटेन का त्याला, नाही. ऍरेचे इंडेक्स किती आहे, फाईव्ह, तुम्ही सहावा सातवा आठ प्रोग्राम मध्येच अवेलेबल नाही. मग रन टाइमला रेकग्नाइज झालंय की युजरनी चुकीचं इनपुट दिलंय, मग तेव्हा म्हणून एक्सेप्शन झालं तो ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. पहा मग इथं ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, इथपर्यंतच हे एक्सेप्शन ह्या वेळी लिहितात प्रत्येक नंतर येणारा वर्ड. आणखी एक एक्झाम्पल, तुम्ही आता प्रोग्राम केलाय, डिवाइड करताय, ए डिवाइड बाय बी असं काय दिलंय आणि रन टाइमला इनपुट देताय ए इक्वल्स टू 10 आणि बी इक्वल्स टू 0, तेव्हा काय होतंय, 10 डिवाइड बाय 0 हे इनव्हॅलिड आहे मॅथमॅटिकल फॉर्म्युला. मग तेव्हा आपण काय येणार, इन नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. असे सिस्टीम मध्ये एक्सेप्शन राईट केलेले तुमच्या कंपायलर मध्ये ते थ्रू होतात. मग अनचेक एक्सेप्शन रन टाइमला ऑकर होणार, म्हणजे कंपाईल टाइमला चेक न होता ते पुढे गेले पण रन टाइमला ते काय झाले, सिस्टीम वरती प्रिंट झालेले आहे. मग इथं काय केले, एक दोन तीन चार असे चार एलिमेंट्स घेतले, तुम्ही पाच नंबरचा एलिमेंट प्रिंट करताय. पहा कंपाईल कंपाईल अँड एक्झिक्युट द प्रोग्राम, त्याच्यामध्ये पहा एक्सेप्शन काय आलंय रन टाइमला, जावा लँग्वेज ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ब्रॅकेट मध्ये असं पण येतं अनचेक प्रोग्रामचं जो नाव असेल ते आणि किती नंबरचा लाईनला ते पण. आणि आता तुम्ही जे प्रोग्राम करताय तुमच्याकडे कोणताच एक्सेप्शन ऑकर होत नसेल तर तुमचं पुढे सेमी कोलन राहिलाय, पुढे ब्रॅकेट मिसिंग राहिलेत, जे काय तुम्हाला प्रोग्राम मध्ये एरर येतात, तुम्ही चुकीचा सिंटॅक्स लिहिलात, त्यांना काय म्हणतो आपण, एरर्स म्हणून म्हणतो. मग एरर्स काय, देर आर नॉट एक्सेप्ट, एरर ह्या एक्सेप्शन नाही का, चेक आणि अनचेक काय, तुम्ही चुकीचं इनपुट दिलंय तेव्हा येत आहे अनचेक एक्सेप्शन, आणि चेक एक्सेप्शन काय, तुम्ही एखादं इनपुट दिलंय ती फाईल न फाउंड होणे ह्या वेळी जे असतील ते असतात चेक एक्सेप्शन.
आणि दुसरं एरर्स, तुमचे जे कुठं सेमीकोलन राहणे, कुठं काय जे तुम्ही प्रोग्राम करते त्यावेळी एरर्स येतात, त्यांना आपण एरर्स म्हणतोय. मग काय हे एक्सेप्शन नाहीये, बट प्रॉब्लेम्स दॅट अराइज बियॉन्ड द कंट्रोल ऑफ युजर और प्रोग्रामर. एरर्स वरती पण कोण रिकवर करू शकतोय? जो काही प्रोग्रामर असेल तो. एरर आर टिपिकली इग्नोर इन युअर कोड बिकॉज यू आर रिअरली डू एनिथिंग अबाउट एरर. फॉर एक्झाम्पल पहा, स्टॅक ओवर फ्लो वगैरे झाला, ही एरर अराइज झाली तर काय होतंय, आपण इग्नोर करू शकतोय कधी, टाइम ऑफ कंपायलेशन. मग आता तुमचे एररचे वेगवेगळे टाइप्स केलेले आहेत. सिंटॅक्स एरर काय, तुम्ही जर लँग्वेजचा सिंटॅक्स दिला असेल त्यावेळी नसेल लिहिलं तर त्याला सिंटॅक्स एरर म्हणू शकतोय. मग काय, जे लँग्वेजचे रूल्स अँड रेग्युलेशन असतील तेच फॉलो झाले पाहिजे. लॉजिकल एरर काय, लॉजिकल एरर हा तुम्ही जे काय प्रोग्रामचा फ्लो राईट करताय तिथं तुमचं लॉजिक वेगळ्या गेलेला असन, लूप वेगळं फिरत असन, तुम्ही दिलंय आय आय लेस आय इक्वल टू झिरो, आय लेस दॅन काहीतरी एन, आणि आय पुढं काय केलाय प्लस प्लस करतो, का आता आय झिरो आहे म्हणून परत वन टू अशी इंडेक्स नि वाढावा. आणि एखाद्याने लूप लिहिला आय इक्वल टू झिरो आय लेस दॅन एन, पुढे आय मायनस मायनस केला, हे चालेल का? नाही. हे ह्या वेळी परत तुम्ही करू शकता. ही झाली. त्यानंतर आहे तुमचं दोन टाइपचा एरर येतात, म्हणजे सिंटॅक्स एरर आणि लॉजिकल एरर, आणि एक्सेप्शन दोन असतात, चेक आणि अनचेक. पा मग एक्सेप्शन जेव्हा असेल तेव्हा आपण कोणते दोन पॅकेज इम्पोर्ट करणार, इम्पोर्ट जावा डॉट आय ओ आणि इम्पोर्ट जावा डॉट एल एन जी लँग्वेज नावाचं पॅकेज. पा ऑल एक्सेप्शन आर सब टाइप्स ऑफ काय, जावा डॉट एल एन जी डॉट, त्याच्यामध्ये एक्सेप्शन नावाचा क्लास आहे, मग आपण काय टाकणार, जावा डॉट एल एन जी डॉट स्टार. आणि एक्सेप्शन टाकायचं असेल तर एक्सेप्शन सेमिकोलन. एक्सेप्शन क्लास इज अ सब क्लास ऑफ, कशाचा सब क्लास आहे आता, एक्सेप्शन थ्रोएबल नावाच्या क्लासचा. एक्सेप्शन क्लास देर इज अनदर सब क्लास कॉल्ड एरर विच इज डिराइव्ह फ्रॉम द थ्रोएबल. मग एरर्स काय, अबनॉर्मल कंडिशन दॅट हॅपन इन केस ऑफ सर्व्हर फेल्युअर, दीज आर नॉट हँडल बाय द जावा प्रोग्रामर. एरर जनरेटेड इंडिकेट द जनरेट बाय द रन टाइम एन्व्हायरमेंट. मग JVM इज आउट ऑफ मेमरी, नॉर्मली प्रोग्राम कॅनॉट बी रिकवर फ्रॉम एरर. फॉर एक्झाम्पल पा, मग ह्याची कशी असते, जावा डॉट एल एन जी नावाचं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नावाचा स्टँडर्ड अरेचीमध्ये क्लास आहे, तो कशापासून होतो, थ्रोएबल. याच्यापासून दोन इनहेरिट होतात, एरर्स आणि एक्सेप्शन. आणि एक्सेप्शन मध्ये काय, रन टाइम आणि ऑर्डर. मग आता एक्सेप्शन जे सिस्टीमने डिफाईन केलेले एक्सेप्शन आहेत, जे चेक एक्सेप्शन असतात ते कोण कोणते सांगू शकते पहा. आय ओ एक्सेप्शन, आय आणि ओ कॅपिटल आणि एक्सेप्शन, त्यालाच म्हणू शकतो आपण इनपुट आउटपुट एक्सेप्शन. त्यानंतर एखादा क्लास फाउंड आउट नाही झाला तर क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. त्यानंतर एखादा इंटरप्ट अकर झाला तर इंटरप्टेड एक्सेप्शन. आणि आधीच्या फोर्थ चॅप्टर मध्ये पहा, ऑब्जेक्ट क्लोनिंग नावाचं पाहिलं होतं तेव्हा आपण क्लोन नॉट सपोर्टेड असं एक्सेप्शन. हे झाले तुमचे कंपाईल टाइमचे, म्हणजे चेक एक्सेप्शन. आणि अनचेक असतील तर कोणते पहा, एरे इंडेक्स तर कॉमनच आहे, एरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, त्यानंतर नल पॉइंटर एक्सेप्शन, अरिथमॅटिक ऑपरेशन तुमचे रॉंग असतील तर अरिथमॅटिक एक्सेप्शन. हे झाले तुमचे कोणते, अनचेक एक्सेप्शन. लक्षात ठेवा, सिम्पली फक्त कंपाईल टाइम म्हणजे चेक होतोय कंपाईल टाइमला, त्याला म्हणायचं चेक. आणि जो रन कंपाईल टाइम मधून जातोय पण रन टाइमला फाइंड आउट होतोय त्याला म्हणायचं अनचेक. मग आता जे एक्सेप्शन आहे, आपण हे जे सांगतोय आय ओ नंबर फॉर्मॅट किंवा एरे इंडेक्स, हे एक्सेप्शन आपल्याला युजरला कुठेतरी प्रोग्राम मध्ये कॅच करावं लागतील. मग एक तर प्रॉपर रन झाला तर इनपुट आउटपुट डिस्प्ले करा, अदरवाइज एक्सेप्शन थ्रो करा. मग त्यासाठी काय केलेले आहेत, ब्लॉक केलेले आहेत, कीवर्ड टाकलेले आहेत एक्सेप्शन मध्ये वेगवेगळे. तर आता तुम्हाला पाच कीवर्ड आहे, ट्राय, कॅच, थ्रो, थ्रोज आणि फायनली. तर कॉमनली युज होणार आहे ट्राय आणि कॅच. ट्राय मध्ये तुमचं लॉजिक असतं आणि कॅच मध्ये जे काही एक्सेप्शन थ्रो होईल ते एक्सेप्शन राईट केलेलं असतं. पहा मग सिंटॅक्स पहा, तुम्ही सीपीपी मध्ये पण पाहिलेलं आहे त्याच वेळी सिंटॅक्स इकडं पण. ट्राय ब्लॉक, त्याच्यामध्ये तुमचं जे काही एक्सेप्शन असेल
ट्राय, त्यानंतर करली ब्रॅकेट ओपन, करली ब्रॅकेट क्लोज, त्याच्यामध्ये तुमचा जो काही कोड असेल तो कोड, त्यानंतर कॅच, कॅच मध्ये एक्सेप्शनचं नाव जर तुम्हाला स्पेसिफिक माहित असेल तर लिहा, नाही तर एक्सेप्शन त्याचा ऑब्जेक्ट बनवा ई, तरी सिस्टीम ते एक्सेप्शन फेच करते. एक्सेप्शन नेम, त्यानंतर कॅच ब्लॉकचं ओपन आणि क्लोज, आणि इथं आपण प्रिंट करून देणार. मग एक्झाम्पल, जावा डॉट आयओ पब्लिक क्लास टाकला, स्टॅटिक मेन मेथड पाहिजे, ट्राय ब्लॉक घेतलाय, इंटीजर नावाचं एक ऍरे डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये दोन साईज दिली, त्याची काय केलंय ऍक्सेस द एलिमेंट, काय केलंय रन टाइमला दोन साईज दिली, थर्ड एलिमेंटचा ऍक्सेस करतोय. हे झालं तुमचं लॉजिक. इथं लिहिला तुमचा कॅच ब्लॉक, ते सॉरी ट्राय ब्लॉक. कॅच ब्लॉक मध्ये काय लगेच आपल्याला इथे रेकॉग्नाइज होतंय, आपल्याकडे टूच साईज आहे, थ्रीचा ऍक्सेसच होणार नाही. मग इथे काय दिलं आपण, ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. माहित असेल तर एक्सेप्शनचं नाव लिहायचं, नाही तर डायरेक्ट एक्सेप्शन ई असा ऑब्जेक्ट बनवायचा आणि तो प्रिंट केलाय. कॅच ब्लॉकचा क्लोज, आणि त्यानंतर आपण काय केलंय, ह्या ट्राय आणि कॅच दोन्ही ब्लॉक मधून बाहेर आला, काय लिहिलं आउट ऑफ ब्लॉक, मेन मेथडचा कम्प्लीट आणि क्लासचा कम्प्लीट. पाहिजे प्रिंट झालंय. आपल्याला काय सांगायचंय, ट्राय मध्ये इथं गेलो, इथं आपल्याला तिसरा एलिमेंट सापडत नाही, लगेच आता कुठं गेलाय, कॅच ब्लॉक वरती. कॅच ब्लॉक मध्ये कोणतं एक्सेप्शन प्रिंट करा, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, आणि तिथं काय तिसरा ऍक्सेस करत होतो म्हणून, आणि ह्या दोन्ही ब्लॉक मधून बाहेर पडल्यावर काय प्रिंट करा, आउट ऑफ ब्लॉक घेत पा, आउट ऑफ ब्लॉक. समजले ट्राय कॅच? बोला एक्सेप्शन समजले का? एक्सेप्शन एक्सेप्शन काय काय एक्सेप्शन सांगा बरं कोणीतरी एक जणाने. बोला बरं एक्सेप्शन काय? समजा जर एखादा ऍरे असेल, त्याच्यामध्ये चार एलिमेंट असेल, आणि आपण जर दुसरा ऍरेच्या बाहेरचा एलिमेंट दिला, तर मग ते एक्सेप्शन होत. हे झालं अनचेक. किंवा एक्सेप्शनची नॉर्मल डेफिनेशन काय, एक्सेप्शन का आलाय कन्सेप्ट? प्रोग्राम कंपाईल करत असताना किंवा रन करत असताना जर एखादी अनवॉन्टेड प्रॉब्लेम आला किंवा एखादा कॉज आला तर त्याला एक्सेप्शन म्हटलं. बरोबर. अनवॉन्टेड किंवा तुमची ॲबनॉर्मल कंडिशन राईट झाली तर त्या कन्सेप्टला आपण एक्सेप्शन म्हणतो. मग त्यांनी दोन वेनी केलंय, एक कंपाईल टाइम होत असताना त्याला दिलंय चेक, जी रन टाइमला होत असताना ती अनचेक. मग आता एक दोन नावं पण प्रत्येकाच्या लक्षात ठेवा. चेक मध्ये येतं तुमचं आयओ एक्सेप्शन, क्लास नॉट फाउंड, त्यानंतर क्लोन नॉट सपोर्टेड, अशा टाइपचे येतात चेक मध्ये. अनचेक कोणते असतात? ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, नल पॉइंटर, अरिथमॅटिक एक्सेप्शन, हे असतात तुमचे अनचेक मध्ये. आणि ट्राय त्याच्यासाठी, मग आता एक्सेप्शन थ्रो करायचे तर त्याच्यासाठी कीवर्ड आलेलं आहे, तुम्ही जे एक्सेप्शन राईज होईल तिथं ते कुठेतरी कॅच केलं पाहिजे, म्हणून त्यासाठी वेगवेगळे कीवर्ड्स आले त्याच्यामध्ये. पहिला झाला ट्राय कॅच. आता एकाच प्रोग्राम मध्ये एकच एक्सेप्शन येईन असं नाही, एकापेक्षा जास्त पण एक्सेप्शन येऊ शकतात. मग आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा मल्टिपल कॅच ब्लॉक. म्हणून जे मल्टिपल एक्सेप्शन आलेले असतील ते आपल्याला प्रिंट करायचे असतील. तर पहा, ट्राय ब्लॉक एक असतो, त्याच्यामध्ये मल्टिपल कॅच ब्लॉक असतात. तर मग पहा ट्राय सिंटॅक्स कसा आहे, ट्राय जो काही कोड असतो तो त्याच्यामध्ये लिहा, कॅच ओपन करली ब्रॅकेट, क्लोज करली ब्रॅकेट, पहिला एक्सेप्शन, कॅच दुसरं आलं तर ते दुसरं कॅच, त्यानंतर एक्सेप्शन, ओपन करली ब्रॅकेट, क्लोज, तिसरं, असे मल्टिपल. कन्सेप्ट काय, मल्टिपल कॅच ब्लॉक. सिंटॅक्स लक्षात ठेवा, ट्राय ओपन क्लोज, त्यानंतर कॅच, कॅचचा करली ब्रॅकेट, ओपन क्लोज, असे तुमचे एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल कॅच ब्लॉक होऊ शकतात. मग आता ह्या प्रोग्राम मध्ये काय आलंय, थ्री कॅच ब्लॉक टाकले एक सिंटॅक्स म्हणून. याच्यापेक्षा जास्त येतील किंवा, म्हणजेच एवढं लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त येत असतील तर तो कॉन्सेप्ट तुमचा मल्टिपल कॅच ब्लॉक म्हणून. मग काय, एनी नंबर ऑफ देम, सिंगल
ट्राय त्याच्यामध्ये काय असतो, सिंगल ट्राय ब्लॉक आणि मल्टिपल कॅच. एक्सेप्शन प्रोटेक्टेड, एक्सेप्शन इज थ्रो टू द फर्स्ट कॅच ब्लॉक. पहिल्या कॅच काय करते, कॅच ब्लॉक इन द लिस्ट इफ डेटा टाइप ऑफ एक्सेप्शन थ्रो मॅचेस एक्सेप्शन टाइप. कट थ्रो इफ नॉट एक्सेप्शन पासेस डाउन द सेकंड कॅच. कंटिन्यूअस अंटिल द एक्सेप्शन आयदर कट थ्रू ऑल कॅचेस, इन विच केस करंट मेथड स्टॉप एक्झिक्युशन. एक्सेप्शन इज थ्रो डाउन द प्रिव्हियस मेथड ऑल स्टॅक. पा, प्रोग्राम मध्ये मल्टिपल राईट झाले तर ते सगळे प्रिंट करायचं काम करते हे कॅच करून. एक्झाम्पल पहा, ट्राय ब्लॉक घेतला, एक फाईल घेतला फाईल नावाचा क्लास, त्याच्यामध्ये न्यू फाईल इनपुट स्ट्रीम टाकलंय आणि त्या फाईलचं नाव दिलंय काहीतरी, मग तो रीड वगैरे हा कन्सेप्ट केलाय. मग इथं ट्राय ब्लॉकचा कम्प्लीट केलाय. कॅच मध्ये घेतलंय आय ओ एक्सेप्शन, त्यानंतर दुसऱ्या कॅच मध्ये घेतलंय फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. आणि म्हणजे कोणते एक्सेप्शन आलेत हे कंपाईल टाइमचे, फाईल आय ओ एक्सेप्शन, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. कॅचिंग मल्टिपल टाइप्स ऑफ एक्सेप्शन द्यायचं असेल तर काय देतो आपण. आणखी एक सांगायचंय, एखाद्याला सपोज आता दोन्ही एक्सेप्शनचं नाव माहिती आहे, त्याला दोन दोन सिंटेक्स हा शेवीने नसेल लिहायचं तर काय देऊ शकतो पा. आय ओ एक्सेप्शन एक उभी रेष किंवा एक कॉमा देऊ, कॉमा आणि दुसऱ्या एक्सेप्शनचे नाव देत चालायचे सगळे. एवढं करू सर, कन्सेप्टच आहे मल्टिपल कॅच ब्लॉक. त्यामुळे पहिल्या कॅच मध्ये एक एक्सेप्शन, दुसऱ्या कॅच मध्ये एक असे मल्टिपल आपण लिहितो, त्याला म्हणतो आपण मल्टिपल कॅच ब्लॉक. आता नेक्स्ट तुमचं आहे थ्रोज आणि थ्रू कीवर्ड. याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका, आता तुम्हाला सीपीपी मध्ये यापैकी थ्रोज असावा. आता इकडे थ्रोज आणि थ्रो असे दोन कीवर्ड आलेत. त्याच्यामध्ये पहा, मेथड डज नॉट हँडल चेक एक्सेप्शन इफ मेथड मस्ट डिक्लेअर युझिंग द थ्रोज कीवर्ड. काय होतंय, मेथड एखादी प्रोग्राम मध्ये जी मेथड असेल राईट केली असेल ती जर हँडल करीत नसेल चेक एक्सेप्शन, तेव्हा कोणता कीवर्ड आहे आपला, थ्रोज कीवर्ड ने ते हँडल करतोय. थ्रोज कीवर्ड अपियर ऍट द एंड ऑफ मेथड सिग्नेचर. तुमची जी मेथड सिग्नेचर असेल म्हणजे काय, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन पब्लिक, सॉरी तुम्ही एखादी ऍड नावाची मेथड घेतली, पब्लिक व्हॉइड ऍड ब्रॅकेट मध्ये त्याला पॅरामीटर दिले, त्याच्या पुढे लिहायचं थ्रोज आणि जे काय एक्सेप्शन असेल त्याचं नाव. थ्रो कुठे येतो पा, यू कॅन थ्रो अन एक्सेप्शन आयदरली न्यू इनिशिएट वन ऑर एक्सेप्शन दॅट यू मस्ट कट बाय द युझिंग थ्रो कीवर्ड. हा येतो लिली मेथड पब्लिक व्हॉइड ऍड करली ब्रॅकेट ओपन करायचं त्याच्यामध्ये येतो थ्रो एक्सेप्शन. आता पहा सिंटॅक्स नुसार पाहू खाली, माईक कोणाचं ऑन ऑफ करा, थ्रोज कीवर्ड येतोय